नमस्कार मित्रांनो हायटेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गणेश शिंदे आणि योगिता शिंदे यांनी नुकताच त्यांच्या यूट्यूब करिअरविषयी यूट्यूबचा प्रवास कसा सुरू झाला त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यामध्ये कसं त प्रकारे त्यांनी तोंड दिलं याविषयी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यूट्यूब नक्की कसं सुरू केलं नवीन मोबाईल घेतल्यानंतर नक्की नक्की काय झालं त्यामुळे त्यांनी यूट्यूब चालू केलं कारण ते सांगतात की यूट्यूबचं चॅनल मुळातच आपल्या यूट्यूब मोबाईलमध्ये असतो आणि त्या यु त्या चॅनेलला नाव दिलं की ॲटोमॅटिक आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो मग त्या युट्यूब प्रवासामध्ये त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या तर त्या सगळ्यात मोठी अडचण जी होती त्यांची लहान मुलं होती ते व्हिडिओ करू देत नव्हते ते ऑलरेडी टिकटॉकमध्ये फेमस होते त्यामुळे त्यांना इकडे येण्यासाठी खूप त्रास झालेला नाही आहे पण त्यांना जो सगळ्यात जास्त त्रास झाला तो एडिटिंग स्क्रिप्ट शूटिंग कसं करायचं त्याचं डायलॉग कसे लिहायचं या गोष्टीचा झालेला नाही या गोष्टी त्यांनी सरावाने थोडेसे कष्ट करून या सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या पण त्यांना सगळ्यात जा जास्त जो त्रास झालेला आहे तो झालेला आहे टोलर्सपासून अनेक लोक त्यांना टोल करतात या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास झाला त्यांनी त्रास होण्याचं एकमेव कारण जे दिले आहे ते म्हणजे कमेंट त्यांनी ज्या अनेक कमेंटचा उल्लेख केलेला आहे की त्यामुळे अशा काही प्रकारच्या कमेंट येतात की आम्ही तर काही नाही चिल्लर माणसं आहोत पण अनेक मोठमोठ्या युट्यूबरची जी वाट लावलेली आहे ती या कमेंट करणाऱ्यांनी लावलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी काही ज्या कमेंट सांगितल्या त्यामध्ये जे प्रामुख्याने ज्या सगळ्यात जास्त वारंवारता आहे त्या कमेंट अशा स्वरूपाच्या आहेत की तू बायकापहारांना घेऊन नाचतो लहान मुलांना म्हणजे ज्या खुशी आणि शिवानी आहे यांना तू बालमजुरीला लावले आहे आणि तुझी बायको बघ कसली वांगळ दिसते किंवा काहीजण एक ते दोन सेकंद किंवा चार पाच सेकंदच व्हिडिओ पाहतात आणि लगेच कमेंट करतात की भंगार व्हिडिओ आहे लय वगार व्हिडिओ बनवतो या व्हिडिओमध्ये काही नाही आहे असं व्हिडिओ न पाहताच अनेक जण कमेंट करतात या कमेंट्सना वैतागून अक्षरशः निराशा येते व्हिडिओ करावसे वाटत नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे सगळ्यात जास्त जो त्रास होत असेल यूट्यूब करिअरमध्ये तर तो आहे कमेंटवाल्यांपासून कारण अनेक जण प्रेम करणारे भेटतात पण जशी जशी तुमचा चॅनल ग्रोथ होत जातो तशा तशा कमेंट ज्या येतात त्या अतिशय विक्षिप्त स्वरूपाच्या असतात त्यांनी डिमॉनिटाईज होतं माणसाचं जे आहे एकदम तो निराशेच्या खाईत जातो आणि युट्यूबवर व्हिडिओ करावाशी वाटत नाही इतक्या खालच्या पातळीच्या ज्या आहेत त्या कमेंट्स केले जातात अशा स्वरूपाचं जे यूट्यूबच्या प्रवासामधील त्यांनी जे अनुभव सांगितले आहेत त्यातला सगळ्यात वाईट जो अनुभव आहे तो कमेंट्सवाल्यांपासून आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र